567 ओमायक्रॉनचे त्या ठिकाणी रुग्ण आढळलेले आहेत. आज जी काही 700-600 आपल्याला दररोजची आकडा होता, अध्यक्ष महोदय, आज 1600 नवीन रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे गती जर अशी वाढत गेली तर ओमायक्रॉनची तर डबलिंग रेट अक्षरशः एक दिवसाचा दोन दिवसाचा आहे. आणि आज बॉटम म्हणजे कमी असल्यामुळे थोडं कमी वाटतं, पण जर ही संख्या मोठी झाली तर डबलिंग फार फास्ट होईल आणि जानेवारी फेब्रुवारीमध्ये खूप मोठी संख्या निर्माण होण्याची भीती निश्चित प्रकारे आपल्याला वाटू शकते. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, ओमायक्रॉनच्या संदर्भात माझं एवढंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.